असं नाही की रेडिओ सहजच ऐकत राहूया, चला काही चांगलं ऐकूया. मित्रांनो, धडा फक्त पाठ करायचा नसतो तर तो आचरणात सुद्धा आणायचा असतो. नमस्कार, 90.4 ग्रीन एफएमवर मी आहे प्रतिमा. चला काही चांगलं ऐकूयात. कौरव पांडव दोघेही लहान असताना द्रोणाचार्यांकडे अध्ययनासाठी गेले. गुरुवर यांनी दोन धडे त्यांना दिले. पहिला धडा होता खरे बोलावे आणि दुसरा धडा रागावर नियंत्रण ठेवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी भीमाने कौरवांची आगळीक केली, त्यांना मारलं. हे प्रकरण कुंतीकडे गेलं. कौरवांनी कुंतीकडे भीमाविरुद्ध तक्रार केली. कुंतीनं पांडवांना याबद्दल विचारलं. धर्मराज सोडून इतर पांडवांनी भीमाची बाजू घेतली. त्यांनी कुंतीशी खोटं बोललं. धर्मराजाने मात्र तिला खरी गोष्ट सांगितली. यातून त्याने पहिला धडा शिकला. द्रोणाचार्यांकडे अध्ययनासाठी कौरव पांडव गेल्यानंतर त्यांनी विचारलं, कालचे धडे पाठ झाले का? धर्मराज सोडून सगळ्यांनी हो असं उत्तर दिलं. धर्मराज म्हणाला, गुरुवर्य, एक धडा पाठ झाला. एक नाही. द्रोणाचार्यांना धर्मराजाकडून या उत्तराची अपेक्षा नव्हतीच. त्यांना राग आला. त्यांनी रागाने त्याच्या कानाखाली दिली. धर्मराज मात्र शांत होते. तो शांतपणे म्हणाला, गुरुवर्य, माझा दुसरा धडा देखील आता पाठ झाला. प्रचंड राग आल्यानंतर देखील धर्मराज शांत होता, म्हणजेच त्यानं त्याच्या रागावरती नियंत्रण मिळवलं होतं आणि अशा पद्धतीनं त्यानं दुसरा धडासुद्धा पाठ केला होता. मित्रांनो, या छोट्याशा गोष्टीचा मोठा अर्थ हाच आहे की धडा फक्त पाठ करायचा नसतो, तो आचरणात आणायचा असतो. बऱ्याच गोष्टी आपण बोलत असतो पण त्या ॲक्च्युअलमध्ये आचरणात आपण मात्र आणत नसतो आणि इथंच आपण चुकतो. त्यामुळं मोठमोठ्या गोष्टी फक्त बोलण्यासाठी नसतात, त्या जेव्हा तुम्ही रिअलमध्ये इम्प्लिमेंट कराल, आचरणात आणाल, तेव्हा त्याचा काहीतरी उपयोग आहे हे लक्षात घ्या. त्यामुळं जगायचं तर असं जगा की लोकांनी तुमच्याकडे बघून जगायला शिकलं पाहिजे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले असं म्हणतात ते काही उगीच नाही. तुम्ही जसं बोलाल तसं तुम्ही आचरणात आणाल तर तुमच्या पावलावरती पाऊल टाकून सगळं जग पुढं जाणार हे लक्षात घ्या. आणि जर तुम्ही काही चांगलं ऐकत आहात तर निश्चितच ग्रीन एफ एम ऐकत आहात. पुन्हा भेटूयात एका नव्या गोष्टीसह. तोपर्यंत नमस्कार. चला काही चांगलं ऐकूया. तर मी आरजे प्रतिमा तुम्हा सर्व लिस्नर्सना विनंती करते की तुम्ही यूट्यूब चॅनलवर जा आणि ग्रीन एफ एम 90.4 सांगली सर्च करा आणि सबस्क्राईब करा. आणि लक्षात घ्या, आपल्या ग्रीन एफ एम चा लोगो हा दोन पानांचा आहे. तर मग पटकन सबस्क्राईब करा आणि ऐका तो बाल कार्यक्रम.